हात दाखवून अवलक्षण केलंस की ग? म्हणजे अग सवत आणायला यो हात तुला तुझा. येणार ह्या घरात तुझी सवत येणार. तुझा नवरा दुसरं लगीन करणार आणि ते बी तुझ्याच खातनं होणार. नवबाई, मी सवतीचा इशे काढला तेव्हा बाहेर किती डाफरले हो तुम्ही माझ्यावर. माय, मी बी हेच सांगत होते हिला. बघ गौरी, माय बी तेच सांगायली बर का. पण सवत कशी काय आणणार ग? नवऱ्याच आणि या घराचं भलं व्हावं असं जर का हिला वाटत असल तर हिला सवत आणावीच लागल. मी तयार आहे, पण माझा नवरा ऐकणं झालंय तो तयार नाही. पण तू कशाला त्याच्या तयार व्हायची वाट बघायलीस? त्याला विचारत बसू नकस. एखादं स्थळ त्याच्या समोर आणून बसव. अगं पाण्यात पडलं की माणूस हातपाय मारत. तुझा निश्चय देवीला कळू दे, ती करेल सगळं ठीक. बोला आंबाबाईचा उदो उदो, देवी माईचा उदो उदो. काय मालकीन बाई, आजकाल लय उपास करायला लागलायत म्हणा तुम्ही. हा औजेवला नाहीत, निदान फळ तरी खाऊन घ्या. हे बघा, उग मला छळू नका, इच्छाच नाही मला खायची. ठीक आहे, नका खाऊ, मी बी उपास करतो तुमच्या बरोबर. आता तुम्हाला काय झालं उपास कराय? तुम्हाला तरी काय झालंय उपास करायला? तुम्हाला चांगलंच माहितीये मला काय झालंय ते. बघा, तुमचं हित असं झालंय मग तिथं गौराबाईंची काय गत झाली असल? कर माहितीच ते, तिला भोगायच लागणार. पण तिच्यामुळं आपल्याला बी भोगायला लागते. एवढी आस लावली होती मी जयदीपच्या पोरासाठी, पण तिच्यामुळं सगळं धुळीला मिळालं. आता गौराबाईंची काय चूक आहे? हा अहो, इथं तुम्ही स्वतःच दुःख कवटाळून बसलाय. तिथं गौराबाईंचं काय झालं असेल याचा विचार कोण करणार? म्हणून काय तिनं खोटं बोलायचं माझ्याशी? तिच्यामुळं तोंड कशी पडली ना मी सगळ्यांसमोर, विशेषतः त्या धाकल्या सुनबाईं समोर. कुठं खोटं बोलल्या त्या? त्या फक्त गप्प राहिल्या इतकंच, आणि ते बी तुमच्यासाठी, तुमच्या आनंदावर इर्जन पडू नये म्हणून. पण शेवटी पडलंच ना इर्जन. बघा, तुम्ही परत तुमच्याच आनंदाचा विचार करायलाय. अहो, तुम्ही आता त्यांची नुसती सासू नाही, अगोदर त्यांची माय आहे. अशा वेळेला त्यांना मायेने जवळ घेऊन समजावून धीर द्यायचं सोडून तुम्ही स्वतःच रुसून बसलाय. मी कुठं रुसले तिच्यावर? आपलं नशीबच रुसलंय आपल्यावर. शेवटी माझ्या नशिबात जयदीपच्या पोराला खेळवायचं लिवलेलंच नाही एवढं खरं. असं काय बोलायलाय, निघल की यातना मार्ग? काय डॉमलाचा मार्ग निघणार? असं काय बोलायलाय तुम्ही? अहो, आतापर्यंत गौराबाईंनी जयदीपरावांनी एवढ्या अडचणीतनं मार्ग काढला, मग ह्याच्यातनं बी मार्ग काढतीलच कि ते. आणि हे बघा, मला उपाशी ठेवू नका, अगोदरच सांगायलोय मी. नगाय हो, मला सांगितलं ना तुम्हाला. ठीक आहे, मग मी भरवतो तुम्हाला. घ्या घ्या इकडं, म्हणे मी भरवतो. जसं काय मला हातच नाहीत. बळबळ खाऊ घालायले मला. मान की ग लवकर आणतोय की. हे घे. काय ग, एवढे पोहे का करून ठेवलेस? पाहुणे येणार आहेत. पाहुणे? कोण पाहुणे येणार आहेत सांग की ग. अवधानना विचारलोय पण काही सांगून सोडत नसते बघ. गौरी, कोण पाहुणे येणार आहेत सांग की. आल्यावर कळलंच की सांगायचंय काय त्यात. अगं भया, आले वाटत. अम्मा, तू पाणी आणि पोहे घेऊन ये, मी त्यांना घेऊन येते. बर. Thank you.
देशमुख का? हो हो आत्या की हो हो नमस्कार नमस्कार मी हिम्मतराव देशमुख आपणच गौरी का वय मीच गौरी बर 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 ही आमची फॅमिली साधना आणि हे आमचं कन्यारत्न सायली नमस्कार या की आत्या ना आलो या बसा मी बोलवून आणते सगळ्यांना अम्मा तू चहा आण सगळ्यांसाठी माई दादा जयदीप काय गौरी का बोलवलंस आम्हाला माई पाहुणे आलेत पाहुणे अरे वा 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 लय वर्षांनी गाठ पडली राव शिर्के पाटलांची नमस्कार नमस्कार आपण नाही ओळखलं आम्हाला वाटलंच मला अहो आम्ही देशमुख वेह्याचे कराड जवळच अजूनही ध्यानात नाही आलं नाही अहो आमची फुलांची शेती आहे अच्छा 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 अहो मग असं सांगा की फुलवाले देशमुख म्हणून लय वर्षांनी गाठ पडलीये बसा बसा या मालकीने या आमच्या मालकीन बाई नमस्कार वहिनी नमस्कार या चा घ्या आणि हे काय तुम्ही पोहे खाल्लेच नाहीत की घ्या की घ्या तुम्ही विचार घ्या की देशमुख साहेब आज इकडे कसं काय येणं केलं अहो तुमच्याकडनंच बोलावणं आलं होतं की ह्यांनीच बोलून घेतलं आम्हाला फोन करून तुमच्या घरामध्ये लग्नाचा मुलगा आहे म्हणून माझी धाकली मुलगी आणली दाखवायला आमचा मुलगा देशमुख साहेब आमच्या तिन्ही बी पोरांची लग्न झाली आहेत काय गौरी काय ग तू बोलवून घेतलंस वयांना काय विचारले मी गौराबाई तुमचंच काम आहे का हे बघा बघा आले आले नवरदेव आले बर का या 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 जयदीप भाऊजी या या गौरबाई यांच्यासाठीच आणलीस ना व सोयरिक सोयरिक म्हणजे वय भाऊजी आहो तुमच्या बायकोनं तुमच्यासाठी सोयरिक आणली आहे बायको वय ए गौरबाई अग बोल की काहीतरी आधीच इथं सगळ्यांच्या डोक्यात लय शिट्ट्या वाजायल्यात बघ पास ग देवकी माई दादा जयदीप सॉरी मी तुम्हाला न सांगता या नाही तर बोलवलं कोणत हे गौरी मी काय विचारतोय कोण आहे हे बघा मी हिम्मतराव देशमुख ओ दादासाहेब तिनंच बोलवून घेतलं आम्हाला इथं
म्हणाली शिर्के पाटलांच्या घरामध्ये लग्नाचा मुलगा आहे. तोला मोलाची सोयरी काय जाऊन बघावं म्हटलं. दादासाहेब हेच का आपले धाकले चिरंजीव? वय हेच जयदीपराव. पण यांचं बी लग्न झालंय. काय लगीन झालंय म्हणजे? बायको आणत नाही वाटत यांची. तसं नाही मावशी, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, जिनं तुम्हाला इथं सोयरिकीसाठी बोलवलं का नाही, हीच त्यांची बायको आहे. वय मीच जयदीपची बायको आहे. अगं येडीक खुळी आहेस तू, असं कधी असतं होय? चौथाच्याच नवऱ्याचं लगीन लावून द्यायला निघालीस तू? अहो त्या माझं कारण आहे. अगं कारण काय बी असून दे, फोनवर सांगायचं ना हे. अगं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे, हवं आहे ना तुला? मी जयदीपला घटस्फोट देईन की? काय अडचण आहे तुला? काय खेळ वाटतो या सगळा? नाही हो, पण मी जयदीपच्या आयुष्यात निघून जाईन. पण जयदीप चांगला मुलगा आहे, तुमच्या लेकीला तो सुखात ठेवल. इनफ गौरी, तुला कळतंय तू काय करते असते. काल समजावलं होतं मी तुला, तरी तू यांना इथे बोलवलंस. जयदीप मी भी तुला सांगितलं होतं ना, मी तुझं लग्न लावून देणारच. गौरी व्हॉट्स रॉंग विथ यू? मूर्ख आहेस का तू? तुला कळतंय का तू काय करतेस ते? तेच करायले मी जे मी कराय पाहिजे. माझं लग्न लावायला निघालीस तू, तेही मला न विचारता. या लोकांना पण इथे बोलवून विनाकारण त्रास दिलायस तू यांना. गौरी दिस इज एम्बॅरेसिंग. तुम्हाला विचारत बसले असते तर तुम्ही ऐकलं असतं का माझं? म्हणून मग मी हे परस्पर केलं. देशमुख काका, मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत असेल तर ही सोयरी ठरली म्हणून समजा. शट अप गौरी. तुमच्या लेकीला मुलगा पसंत आहे का? गौरी जयदीप, अरे काय चाललंय का हे? याच तरी भान ठेव की आपल्याकडे पाहुणं आलेत आणि बायकोवर असं कोणी हात उघडत होईर. हा माफ करा, आमच्यामुळं तुम्हाला त्रास झाला. देशमुख साहेब, मनापासून माफी मागायला तुमची. चला झाली तेवढी शोभा लई झाली. अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं. चला अरे देवा, हो काय तुम्ही कशाला हात जोडून उभी आहात? तुमची काय चूक? बघितलंस आज तुझ्यामुळं दादांना तिरायत माणसांसमोर माफी मागावी लागली. आजवर घराची अशी शोभा कुणीच केली नव्हती. कौराबाई तुमची साफ चूक झाली बर. समद्यांच्या नजरेतनं तुम्ही स्वतःला उतरून घेतलं. तेच की, आता किती बी निस्तरलं तरी बी ती चूक सुधारता येणार नाही. चला हो. गौरी का केलंयस हे समद? याला काय शहाणपणा म्हणतात होय?
अग आता तुम्हीच बोलायचं राहिलं होतात बिचारीला. ती कधीच कोणाचं वाईट नाही चिंतू शकत. हे सगळं करण्यामाग चांगला हेतू आहे तिचा. बाहेर रडू नग मानसी, सांभाळ तिला जा. तुम्ही चला चला. ए मॅड हेड, न ठरलेल्या लग्नाचं पेढ खायचं का तुला? काय चल चला. गौ, म्हणलं होतं तुला हे असलं काही करू नकोस म्हणून. आता जे व्हायचं ते झालंय. तरी तुला जे योग्य वाटलं ते डन करून तू मोकळी झालीस. हे होणारच होत. ते काय बी चांगलं कराय गेले ना तर त्याच वाईटच निष्पन्न होतय. असं नाहीये गौरी, रडू नकोस तू. गौरी ऐक, अगं ऐक तरी. घ्या घ्या गरमागरम चहा, घ्या तोंड गोड करा. काही म्हणा जाऊ बाई, पण त्या देशमुखाचा चेहरा बघण्यासारखाच झाला होता बर का. बायकोच आपल्या नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधायली म्हणल्यावर गेरी चालली त्यांना. आणि ते सोड, ते समजा कोणा समोर झालं? दादा साहेबांसमोर. म्हणजे तोंड दाबून पक्क्याचा मार. काही म्हणत चांगलीच फजिती झाली पण हा गौरीची. दादा काय म्हणले ऐकलं ना तुम्ही? गौराबाई सगळ्यांसमोर स्वतःला नजरेत न उतरून घेतलंय तुम्ही. म्हणजे काय प्लॅन कामाला चाल म्हणायचा. मग आता मात्र चांगलीच कोंडी झाली हा गौरीची. पण जाऊ बाई, लग्न तर काही ठरलंच नाही हो. ते तर ठरणारच नव्हतं ग, जेदी तयार होणार होता बाई. असं कसं, मग एवढा सगळं खटटोप कशा पाहिजे केलं तुम्ही? देवके फळ खायचं असेल तर आपल्याला झाड लावावं लागतंय. डायरेक्ट कोणी तोंडाशी आणून देत नाही ना फळ. नाही आत्ताशी कुठं झाड लावलंय. आणि मग फळ येणार ग भाई, येणार. जरा धीर धर, त्या झाडाची निगा राखावी लागल, हातपाणी घालावं लागल, तवा कुठं मिळणार फळ. आत्ताशी कुठं झाड लावलंय. सांग ना पुढचं काय प्लॅन आहे तुमचा सगळा? कळल तुला, वाढ बघ. जाऊबाई जाऊबाई, आव सांगा की जाऊबाई. अशी दीडशानी बाई आहे ना ही, हिला अशीच्या अशी उचलून सिरियल मध्ये टाकली पाहिजे. अशी डेंजर इलनची ऍक्टिंग करते. पण मी बी काय कमी नाही, मी बी तुमच्या डोक्यातनं सगळं काढून घेणारच. तुझ्याशी काहीतरी बोलत होते आणि तू इकडे निघून आलीस आणि आता रडत बसलीस. तरी तुला सांगितलं होतं, आधीच सांगून डन केलं होतं हे असलं काही करू नकोस. पण नाही, तुझंच खरं केलंस ना. मला अजून बी तेच वाटायलंय, जयदीपला दुसरं लग्न कराय पाहिजे. अग येडी का खुळी आहे तू, अजूनही तुझ्या डोसक्यात तेच चाललंय का? कहू जयदीप किती चिडला बघितलंस ना. कहू जयदीप सारखा चांगला समजून घेणारा नवरा मिळालाय तुला. तुझ्या आडी अडचणीत तो तुझ्या पाठीशी उभा असतो आणि तू काय चालवलंयस हे. कहू जरा बाहेर जा, जग बघ. हा असला प्रॉब्लेम असलेल्या बाकीच्या बायकांचे नवरे त्यांच्याशी कसे वागतात ना ते बघ, मग तुला कळेल जयदीप किती चांगला आहे. तू त्यालाच दुखवायलीस. मग काय करू मी सांग की, त्याच्याच भल्यासाठी करायला ना मी. त्याच भलं याच्यात नाहीये, किती येळेला सांगायचं तुला. हे असं फक्त तुला वाटायलंय.
उगा कुणाच्या तरी बोलण्यात येऊन तू हे सगळं करायलीस. नाही गौ, नाही गौच्या इदीपचं मन सांभाळ. त्याला दुखवून तू कधीच सुखी होऊ शकणार नाही हे तुलाही चांगलंच माहिती. किती हर्ट झालाय ग तो. त्याला सॉरी म्हण, त्याची माफी माग. सॉरी म्हणून डन करून टाक ना. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.